किती मिळाला पाहिजे अभ्यास केला या उसापासून या वर्षी 23-24 किती कमीत कमी टनामागे मिळावे करायला पाहिजे. तुम्ही बाजू घेत नाही, बाजू आम्ही घेऊ. मी तुमच्या तुमचे जे विचार आहेत पैसे जे कमी मिळत आहेत तर ते मी त्यामुळे केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी ते पैसे अधिक मिळावे मी प्रयत्न करेन. बस चहा घेता. शरद पवारांनी आवाहन केले कार्यकर्त्यांना की तुमच्या भावनांचा आदर करून निर्णय घेणार, यापुढे तुम्हाला असं बसण्याची वेळ येणार नाही. काय माहितीये ना, तुमच्याकडे विषय नाही, तुम्ही वाचत नाही त्यामुळे विषय नाही. आता शरद पवारच्या विषयी 4 दिवस झाले, विचार करू काय ते विचार करू. आणि जे कोण त्यांचेच कार्यकर्ते डोकं आपटतात ना, ते जे डोकं आपटत आहेत ते काही दिवसापूर्वी बीजेपीच्या दरवाज्यात उभे होते प्रवेशासाठी, तेच रडताना पाहिले मी तिथे. मी काय म्हणणार नाही ढोंग बिंग काय, पण मला एवढंच वाटतं शरद पवारने घेतला निर्णय आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि पक्षासंबंधी घेतला आहे. आणि त्यांच्यावर लेख पण आज आलाय, लोकसत्ताक अनेक ठिकाणी आलाय, जरा वाचा ना नंतर मला विचारा. जयंत पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर येतील मला माहित नाही. मी अनेक जण बोललो, जयंत पाटील नाव घेतलं, अजित सीमारेषेवर आहे. ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव ठाकरेंना चिपके काढलेले, कोणी शरद पवारांनी स्वतः त्यांच्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये सेकंड आवृत्तीमध्ये दोन वेळा मंत्रालयात गेले असं त्यांनी उल्लेख केला. आणि दुसरं असं उद्धव ठाकरे फक्त दोन वेळात गेले, दोन वेळा नाही, माझ्या माहितीप्रमाणे एक वेळा गेले आणि 2.5 तास बसले फक्त. अडीच तास फक्त बसले. याविषयी मी एकनाथ शिंदे झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो मंत्रालयात सायामाळ्यावर, तिथल्या स्टाफने सांगितलं मागचे मुख्यमंत्री 2.5 वर्षात 2.5 तास फक्त आले बस. सर त्याच्यामध्ये पवार साहेब असं पण म्हणतायत की भाजप ही राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी इच्छुक होती, शिवसेनेला सोबत घेण्यासाठी इच्छुक नव्हती. त्याच्या पुढे माझं पण नाव आहे, काहीतरी लिहिलंय माझ्याबद्दल, पण ते सांगत नाही दुसऱ्यांदा विचारतोय. आघाडीची वज्रमूठ संपणार काय सर? आघाडीची वज्रमूठ संपली सुटले, आपोआप सुटले वज्रमूठ. चला क्या केलं जिल्ह्यासाठी